आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने खालच्या थरावर जाऊन आरोप करणाऱ्यांनी किती संस्था बुडवल्या ते सांगावे. महिलांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्जबाजारी केले असा आरोप करणाऱ्याने स्वतःच्या किती संस्था बुडवल्या हे पहिला जनतेला सांगावे असे प्रत्युत्तर आमदार शशिकला जोल्ले यांनी सौंदर्य येथील सभेमध्ये विरोधकांना दिले. यावेळी बोलताना आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या की गेल्या 15 वर्षात विरोधकांनी मतदारसंघाला अधोगतीकडे नेले होते, पण केवळ 5 वर्षात मतदारसंघाचा कायापलट करून मतदारसंघाचे नंदनवन करण्याचे काम केले. मात्र आज विरोधकांकडे निवडणुकीला जाण्यासाठी कोणताच मुद्दा नाही, त्यामुळे ते सूडबुद्धीने केवळ खालच्या टोकाला जाऊन आज माझ्यावर आरोप करत आहेत. आम्ही मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना कर्जबाजारी केले असा आरोप करणाऱ्यांनी स्वतः किती संस्था बुडवल्या, जनतेला किती लुबा वाढले हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या 12 मेला येथील जनतास मतपेटीतून तुम्हाला उत्तर देईल असे प्रति आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी सौंदलगा येथील जाहीर सभेमध्ये विरोधकांना दिले. प्रारंभी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक म्हणाले, जोल्ले बहिणींच्या सारखा कर्तृत्वान आमदार या मतदारसंघाला लाभला, हे आपलं भाग्य आहे. या मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा जोल्ले वहिनींना मताच्या रूपाने आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, निपाणी ग्रामीण भाजपा महिला अध्यक्ष भारती अडदाडे, एस ढवणे, गणपती गाडीवड्डर, तालुका पंचायत सदस्य अण्णासाहेब ढवणे, एपीएमसी सदस्य संजय शिंत्रे, रघुनाथ चौगले, ग्रामपंचायत अध्यक्ष दादू कांबळे, अजित पाटील, शुभ्रा कुलकर्णी, बी आर चौगले, आनंदा सूर्यवंशी यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी सौंदलगाहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. काम करत असताना त्यांनी सगळ्यांनी मला साथ दिली, अण्णासाहेबांनी साथ दिली, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. म्हणून ह्या 5 वर्षामध्ये विरोधाचं सरकार असताना 753 कोटीची कामं आपण निपाणी मतदारसंघामध्ये करून दाखवली. जेव्हा एक महिला राजकारणाचा अनुभव नाही, राजकारणामध्ये नवीन होता, राजकारणामध्ये काम करत असताना आज मला 5 वर्ष विरोधकांनी माझ्यावरती टीका केली. आपल्या सर्वांना माहित असू दे, जिथं महिलांचं पूजा होते, जिथं महिलांच्या कुठल्या घरामध्ये महिलांना आदर मिळतोय, कुठल्या घरामध्ये महिलांना मान सन्मान मिळतोय, तिथं दैवताचा वास असते म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतात. परंतु आज प्रत्येक विरोधक आपल्यावरती टीका करायला लागलाय. टीका करायला त्याचा अर्थच नाहीये, कारण आपण जे एकच बोलायला लागलं की ह्या वेळेला वहिनींना हरवायचं, ह्या वेळेला वहिनींना पाडायचं, ह्या वेळेला फार दिवस झाला माहेर मध्ये राहून आता त्यांना शिदोरी देऊन कुठं सासरी पाठवायचं. अहो, एक ज्येष्ठ व्यक्ती आहे, राजकारणाचा अनुभव आहे. आपण काय होता, आपले आमदार आता जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर तुमचा विरोध होता, किती वर्ष विरोधात काढला आणि फक्त मला पाडायचं म्हणून त्यांच्या समोर गेला. तर मी जे काही मला म्हणता तुम्ही पार्सल करून शिदोरी देऊन आपल्या सासरला पाठवतो. तर तुम्ही कोण मला पाठवणार आहे? माझे भाऊ घट आहेत मला घेऊन द्यायला, माझा भाऊ जे आपण कोण निर्णय करणार आहे की रोज पेपर मध्ये उठलं की बाईला पाडायचं, रोज पेपर मध्ये उठलं की जोल्ल्यांना पाडायचं, दुसरा काय विषयच नाही तुमच्याकडे. मला पाडायचं असेल तर तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहे, काय विकास करणार आहे ह्याच्यावरती बोला ना. तेवढं हिम्मत असेल तर निवडून द्या, पुढे मी काय करणार आहे त्याच्यावरती, विकासावरती बोला. परंतु सगळं उठलं सुटलं तर त्यांना पाडायचं 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 म्हणून जे काही पाडायचं पाडायचं म्हणत बसला तर जे काही साध्य होणार नाही. माझ्या माता बहिणी घट आहेत, माझे मतदार बंधू बहिणी घट आहेत. मी 5 वर्षामध्ये काय केलं माझ्या मतदार बंधू बहिणींना माहित आहे आणि ते नक्कीच मला आशीर्वाद करतील. 2018च्या निवडणुकीमध्ये ते गेल्या वर्षी 18,000 मताधिकाने मी निवडून आलो, परंतु माझे बंधू बहिणी आज किती पर्यंत लीड देतात हे अंदाज लागत नाही आहे. एवढ्या उत्साहानं ते माझ्या पाठीशी, तर हे विरोधकांना माझा प्रश्न आहे
की तुम्ही विकासावरती बोला, तुम्ही काय केला त्याच्यावरती बोला, तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहे त्याच्यावरती बोला, परंतु ते सगळं सोडायचं आणि एका महिलेला टीका करायचं हे तुम्हाला शोभत नाही आहे. मी काय केलं, मी जे 2013 ला सांगितलं होतं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी सांगितलंय केलंय कधीच केलं नाही, मी जे सांगितलं होतं तेच करण्याचा प्रयत्न केला. मी कुणाला लुबाडलो नाही, मी कुणाला काही धोका दिलो नाही, मी बोललोय चाललोय असं झालं नाही, परंतु माझ्या माता बहिणींना भेटण्याकरिता मी हळदी कुंकू ठेवलं. तर सगळ्या त्या महिला विरोधकाच्या म्हणतात की हळदी कुंकू ठेवून महिलांना फसवलं, त्यांना अमूल्य कर्ज देऊन महिलांना फसवलं. तर माझ्या माता बहिणी सांगतात की कर्ज दिल्यामुळं त्यांचं घर थांबलेलं आहे, त्यांच्या मुलं MBBS केलेलं आहे, त्यांची मुलं BE केलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये उद्योगधंदा निर्माण झालाय. आणि ज्या काही आम्ही करत असतोय तर आपल्या विकासासाठी नाही, जनसेवा जनार्दन सेवा म्हणून गेले 30 वर्ष मी समाजसेवा करायला लागलोय. आणि ह्या भागाचे आमदार झाल्यानंतर देखील मी एक आमदार म्हणून कधीच काम केलं नाही, मी एक ह्या भागातली समाजसेविका म्हणून काम केलं. आणि त्याच्यातूनच आता मुलांना स्कॉलरशिप असेल, महिला माता बहिणींना कर्ज असेल, किंवा जे काही योजना असतील त्या योजना संपूर्णपणे तुमच्यापर्यंत आणून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या 5 वर्षामध्ये केलेला आहे.